पुण्यातनं अपडेट आपल्याकडे होते. पुण्यात ऑलरेडी जल्लोष सुरू झालेला आहे असं एक काही व्हिज्युअल्स आपल्याकडे. मुरलीधर मोहोळांच्या घराबाहेर जल्लोष सुरू झालेला आहे अशी दृश्य पुण्यातून येत आहेत ऑलरेडी. आता ह्याला आपण काय अर्ली सेलिब्रेशन म्हणू शकत, त्याची लीड खूप डिसायसिव्ह आहे त्यांची. 63,000 आघाडी ऑफिशियली 63,000. पुण्यातली दृश्य आहेत ही आपल्याला रेश्मा मुरलीधर मोहोळांच्या घराच्या बाहेरची दृश्य आहे. 400 पारचं आहे तिकडे एक आपल्याला पोस्टर दिसत आहे तिकडे. सर, खरं तर गिरीश बापट गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक, त्यामुळे बापटांच्या नसण्यामुळे काही फरक पडतो का भाजपला, काही नुकसान होतं का, याबद्दल देखील बऱ्याच चर्चा सुरू होत्या. मात्र भाजपनं हा गड इथला राखलेला बघायला मिळतोय. धंगेकर पॅटर्न बद्दल चर्चा होत होती. धंगेकर पॅटर्न इथं चाललेला नाही असंही दिसतंय. त्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, मोहोळ हे खूप श्रीमंत धनवंत माणूस आहेत. पहिली गोष्ट, त्यांचा पक्ष अत्यंत धनवंत आहे. कर्वे रस्त्यावरती केवढं मोठं ऑफिस आहे त्यांचं, म्हणजे चंद्रकांतदादांचं समोर ऑफिस आहे तो छोटं आहे, यांचं ऑफिस मोठं आहे. पण गेलो आहे तिकडे त्यांचा, आता मी निवडणूक काळामध्ये त्यांना भेटू झालो आहे. मोहोळ मात्र एक आहे की ते अशा कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल कॉन्ट्रोवर्शियल नाही आहेत. दुसरी गोष्ट काय झालं ना, तिनही उमेदवार जे होते ना पुण्यातले, तिघही नगरसेवक राहिलेले आहेत आणि तिघही नगरसेवक त्यांची वेगळी पॉप्युलॅरिटी राहिली आहे, ॲक्सेसिबल खूप राहिले. खरं तर मला म्हणजे पुण्यातल्या काही मी मतदारांशी जेव्हा भेटलो ना की आमचा खासदार आम्हाला पॉलिसीसाठी संसदेत पाठवायचा आहे, पण एक दुसरा मतदार तो म्हणतो की आम्हाला ॲक्सेसेबल कोण आहे. भलेही वॉटर गटर मीटर ही तुमच्या खासदाराची कामं नाहीत, पण आम्हाला ॲक्सेसेबल आहे ना. मग तो धंगेकर असतील किंवा मग मोहोळ असतील किंवा इव्हन वसंत तात्यामोरे, आता त्यांचा काय फॅक्टर वंचितचा तिथे बघावं लागेल. कारण तिथली मतं ती वंचितची आहेत की जी मिळाली मतं ही वसंत तात्यांच्या पॉप्युलॅरिटीची वेगळी मतं आहेत ती बघावं लागेल. पण एक मला मी जग मगाशी म्हटलं की आकडेवारी मी सांगतो, नंतर थोड्या मी तुम्हाला दाखवेल पण मी स्क्रीनवरती आकडेवारी. देशातलं काय चित्र आहे, भाजप 216 हे चित्र आहे इलेक्शन कमिशनचं. इलेक्शन कमिशन मध्ये भाजप 237 जागांवरती आहे आणि काँग्रेस 97 जागांवरती आहे. काँग्रेस 100 क्रॉस करणं इज ऑलवेज, त्याचा अर्थ सरळ सरळ असा होतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बीजेपी कमिंग डाऊन टू 272 खाली बीजेपीचा आकडा. तर 237 वरती आकडा आहे. आता भाजपचा आकडा 237 आसपास जर राहणार असेल, एनडीएचं सरकार आपल्याला ठीक आहे, एनडीए मेजॉरिटीच्या जवळ जाणार असेल, अजून 293 दे आर स्टील कम्फर्टेबली अहेड ऑफ मेजॉरिटी आपण म्हणू शकतो. 272 आकड्याच्या पुढे आहेत ते, 20-19 सीट जास्त आहेत त्यांच्या. जर पुढे चित्र बदललं, भाजप 237 जागांमध्ये त्यांच्यात एनडीएचे अलायन्सला जास्त ताकद तिथे मिळणार आहे, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. एक मला पॉईंट सांगायचं आहे इथे, जी राजीव गांधींना 1989 192 मिळाले होते काँग्रेसला, त्यावेळी त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला बहुमत नाही आहे तर आम्ही काही सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करणार नाही. मग व्ही सिंग आले. आता लक्षात घेतलं पाहिजे की राजीव गांधी हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणूस, हे तर नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत, ध्यानाला बसले होते, विवेकानंदांचा त्यांना संपूर्ण संस्कार आहे त्यांच्यावरती, तर त्यांनी स्वतःहून सांगतील का आता की बाबा आम्हाला बहुमत नाही आहे, तर निदान मी बाजूला होईन भाजपचं सरकार आलं तरी. असं म्हटलं राजकीय बघा, एक पॉलिटिकल मॉरॅलिटी वेगळी आणि एक पॉलिटिकल प्रॅक्टिकल अप्रोच वेगळा. त्यांचा पॉलिटिकल मॉरॅलिटीचा अप्रोच असेल, पण राष्ट्रपतींकडे मॅन्डेट काय असेल, राष्ट्रपती आजच्या तारखेला समजा अशी परिस्थिती आहे, राष्ट्रपती सांगतोय की संविधानानुसार झालं पाहिजे ना. संविधान तुम्हाला सांगेल की याच्याकडे मेजॉरिटीचा जवळचा आकडा आहे. आपण सिंगल राजेश पाटील तुम्ही इन्व्हाइट करा, बसणारे माणूस नैतिकता जपणारे माणूस असं आपण म्हणतो. मोठ्या दोन गोष्टी राजकारणात आपण मला काय वाटतं याच्यातून सर्वात मोठा टेक जो आहे, काँग्रेस संपली आहे, काँग्रेस मुक्त भारत किंवा काँग्रेस मुक्त सर्व चालू होतं. अरविंद केजरीवाल पण गेले ना पाया पडून, एक मिनिट, अरविंद केजरीवाल पण पाया पडले, शूटिंग केली, आपच्या ऑफिसला गेले, पूर्ण शूटिंग केली ना. तुम्ही मोदींवर टीका करायला ध्यान बसव, जेल मध्ये सरेंडर होताना तिहार मध्ये शूटिंग करून गेले, मोदींवर बोलणार ध्यानाला बसला कॅमेरा, मग केजरीवालने काय केलं, शूटिंग केली पूर्ण. म्हणजे घरातून निघताना, पाया पडताना, गळा भेट घेताना, गाडीत बसताना, कार्यालयात जाताना, जेल मध्ये जाताना, हे कशाला केलं व्हिज्युअल, मग जायचं डायरेक्ट जेल मध्ये सरेंडर व्हायला पाहिजे होतं त्यांनी. मोदींना जास्त त्यांना मोदींबद्दल मला केजरीवालबद्दल प्रेम आहे ना, मग त्यांचं मोदींबद्दल प्रेम, माझं केजरीवालबद्दल प्रेम आहे तेही सांगू शकतो. बऱ्याचदा म्हणतात की 2014 ते आतापर्यंत जे मोदींनी राजकारण केलं, ज्या ट्रिक्स वापरल्या, त्या हळूहळू आता राजकारण ट्रिक्स असतात लागलेले. राजकारण यांचं राजकारण आहे, यांचं राजकारण आहे. मुंबई महापालिक काय झालं, राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत सांगितलं की माझे 7 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी विकत घेतले तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. ऐका ना तो राज ठाकरे, काँग्रेसला ऐका, काँग्रेसचे जे सॉफ्ट सांगा तुम्ही, ऐका,
काँग्रेसने जे सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रकार करायचा प्रयत्न केला त्याचं त्यांना नुकसानच झालंय. बघा, हिंदुत्व हिंदुत्व काही वेगळं नसतं, सॉफ्ट हिंदुत्व हार्ड हिंदुत्व त्यात काही असे ब्रँड नसतात वेगवेगळे. ते सॉफ्ट हिंदुत्व काय हार्ड असं काही नसतं त्याच्यात, काय कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक त्यात की सॉफ्ट आणि हार्ड असायला. हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही ज्या प्रकारे राहून केलं ना, प्रयत्न केला मंदिर टेम्पल प्रयत्न केला त्याचं नुकसान झालं.